फेस्ट सहन करते आपण इथे औरंगाबाद येथे आम्ही या गावाकडे जात असताना आम्हाला हाल सोसावे लागत आहे. बस बंद असल्या कारणाने खासगी प्रवासी एकदम कोंबल्यासारखे भरताय. जिथे दोन दोन जण समोर बसतात तिथे चार चार जणांची बसून त्यांची रेलचेल करून धोकादायक प्रवास करत आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की लवकरात लवकर बस सेवा ही पूर्ण रुळावर आली पाहिजे आणि बस सेवेचा हा फायदा सर्व ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी जेणेकरून आता शालेय शिक्षण पूर्णतः रुळावर आले. कोविड 19 मुळे आपल्याला शालेय पूर्ण बंद झाले होते. महाविद्यालयीन कॉलेज हे ते चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे बस चालू होणे हे गरजेचं आहे. प्रायव्हेट गाड्यांकडून किती दर आकारले जातात? तुम्हाला प्रायव्हेट गाड्यांमध्ये काय काय अडचणी सहन कराव्या लागतात? प्रायव्हेट गाड्यांकडून जिथे जसे की पूर्ण बस चालू असताना जिथे 50 रुपये घ्यायचे आता 150 ते 200 पर्यंत पर व्यक्तीकडून घेतले जात आहे. आणि होणारी ज्या गाड्यामध्ये 9+ ऐवजी 9 वरती घेणार नव्हते तिथे 10 ते 15 असे प्रवासी बसून घेत आहे. आणि प्रवास करताना एकदम धोकादायक रस्त्याने कोणी डोकावणे साईडलाच गाडला होणे असं धोकादायक खासगी वाहनामार्फत होत आहे. असल्यामुळे कोणत्या कोणत्या त्रासाला समोर जावं लागतं? आता समजूत काय खरं समोर जाणं पडेल 8 वाजेचं बस येईल. कुठं जायचंय तुम्हाला? कन्नड जायचं. कन्नड मार्गावर तर गाड्या चालू आहेत ना? नाही चालू, सकाळी एक 8 गाडी कशी गाडी नाही आता 10 बाहेर प्रायव्हेट गाड्या चालू आहेत त्याने का नाही जात तुम्ही? डबल ना पैसे घ्या 90 रुपये तर ते 40 रुपये घेऊया. काय वाटतं बस लवकर चालू व्हायला पाहिजे? मग परीक्षा नाही उरायला.